नमो नारायणा। अनमोल जीवन विकास या यूट्यूब चॅनल वर आपलं हार्दिक स्वागत आहे। जेव्हा आपला एखादा दिवस खराब जातो तेव्हा आपल्याला असं वाटतं की उद्याचा दिवस चांगला असेल आणि आपण रात्री याच आशेने झोपतो। यानंतर सकाळी उठून सूर्याच्या पहिल्या किरणांना पाहतो तेव्हा असे वाटते कदाचित आजचा दिवस कालपेक्षा नक्कीच चांगला असेल अशी आशा बाळगून आपण राहतो। तसे बघायला गेलो तर निसर्ग आपल्याला सकाळी देखील अशी काही चिन्हे दाखवतो, संकेत दाखवतो ज्यावरून आपण अंदाज लावू शकता की दिवस किती चांगला आणि किती वाईट होणार आहे। या सर्व गोष्टी लक्षात ठेवून आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे त्या शुभ गोष्टींबद्दल सांगणार आहोत जे तुम्हाला सकाळी पाहायला मिळाल्या तर त्या तुमच्या चांगल्या दिवसाचे लक्षण बनणार आहेत। मित्रांनो, या सांगण्यापूर्वी मी आपणा सर्वांना सूचित करतो की या व्हिडिओचा उद्देश कोणती अंधश्रद्धा पसरवणे मुळीच नाही। धर्मशास्त्र, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र याचा आधार असलेली माहिती मी या व्हिडिओद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे। ज्यांचा विश्वास या गोष्टींवर नाही त्यांनी मात्र हा व्हिडिओ इथे स्किप केला तरी चालेल। विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून हा व्हिडिओ पहा आणि व्हिडिओमध्ये मिळालेली माहिती जर आपण आपल्या जीवनात उपयोगी आणली तर आपलं जीवन सुंदर आणि शुभ होणार आहे। बघा, पहिली गोष्ट अशी आहे कोळ्याचं दिसणं। सकाळी आपले डोळे उघडल्यानंतर कोळी भिंतीवर किंवा कुठेही चढताना दिसला तर ते प्रगतीचं लक्षण मानलं जातं। याचा अर्थ असा की आपल्याकडे यश येण्याची अधिक शक्यता आहे। दुसरी गोष्ट आहे गायीचं हंबरणं। सकाळी सकाळी जर तुम्ही गायी तुमच्या दाराजवळ येऊन हंबरडा फोडत असेल तर समजून घ्या की साक्षात देवी लक्ष्मीने तुमच्या घरात वास केला आहे। या प्रकारामध्ये आपण गायीला स्पर्श करून आणि कपाळावर हात ठेवले पाहिजे, याशिवाय गायीला काहीतरी खायलाही द्यावे। असे केल्याने आपण लवकरच लाभ प्राप्त करू शकता, हे एक उत्तम संकेत मानले जाते। तिसरी गोष्ट आहे की तुम्ही हा आवाज ऐकू येणं। जर तुम्हाला सकाळच्या प्रहरी मंदिरातील घंटेचा आवाज किंवा मंदिरातील हालचालींचा आवाज ऐकला तर ते एक शुभ लक्षण मानले जाते, म्हणजे आपली सर्व अडकलेली कामे लवकरच पूर्ण होऊ शकतात। तसेच मित्रांनो, तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर जात असाल आणि वाटेत एखाद्याच्या घरावरून आरतीची घंटी किंवा पूजा आधी ऐकू आलं तर ते सुद्धा शुभ आहे। याचा अर्थ आपले कार्य लवकरच पूर्ण होईल। त्यानंतरची गोष्ट आहे पक्ष्यांचं चिवचिव। सकाळी पक्षी आपल्या घरी येऊन पहाटे किलबिल करत असतील तर ते शुभ मानले जाते। याचा अर्थ असा आहे की आपला दिवस आज खूप खास असेल, आज देव तुमच्याशी दयाळूपणे वागतो, हे देखील एक शुभ संकेत आहे। मित्रांनो, नंतर जी गोष्ट आहे की लाल कपड्यांमध्ये सुहागन महिलेला पाहणं। जर आपण सकाळी काही महत्त्वाच्या कामासाठी निघून गेलात आणि वाटेत एक लाल कपडे घातलेली अति आनंदी स्त्री पाहाल तर ते एक चांगले चिन्ह मानले जाते, कारण प्रत्येक सुहागन स्त्रीला साक्षात माता लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि त्यामुळे याचा अर्थ असा होईल की आपले भाग्य आता उघडणार आहे। आता आपण जे काही करता त्यात नशीब आपले समर्थन करेल। आणि नंतरची गोष्ट आहे सोने तांबे। सकाळी डोळे उघडताच जर सोने किंवा तांबे पाहणे जर तुमच्या नशिबात असेल तर मित्रांनो, नक्कीच तो दिवस तुम्हाला शुभ जाणार आहे। दिवसभरही आपल्याबरोबर एक सकारात्मक ऊर्जा ठेवणार आहे। नंतरची गोष्ट आहे मित्रांनो आणि शेवटची आहे आणि अत्यंत महत्त्वाची आहे, ग्रामीण भागामध्ये या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, गवत आणि शेण। सकाळी गवत आणि शेण यासारख्या नैसर्गिक गोष्टी पाहणे देखील एक चांगले लक्षण मानले जाते, यामुळे आपल्या जीवनात आनंद आणि शांती वाढते। तर मित्रांनो, या होत्या काही गोष्टी ज्या तुम्ही जर सकाळी उठल्या बरोबर जर पाहिल्या तर नक्कीच मित्रांनो पूर्ण दिवस आनंदात आणि मजेत जाणार आहे, तुमची सर्व कामांमध्ये तुम्हाला यश मिळणार आहे। धन्यवाद।